दरम्यान भाजपचे नेते कालिदास कोळंबकर यांनीही सेवा ज्येष्ठतेनुसार हंगामी अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. कालिदास कोळंबकर नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया. सुप्रीम कोर्टाचा हा आदेश आहे आणि त्या आदेशाच्या पद्धतीने काही गोष्टी ऑपरेट होणार आणि 5 वाजेपर्यंत हा निर्णय जाहीर केला पाहिजे असा आदेश आहे सुप्रीम कोर्ट. त्या पद्धतीने अध्यक्ष आदेश जाहीर करतील. जे बहुमतचा आकडा आहे ते कुठून येणार? बहुमतचा जे आकडा आहे बहुमतचा तो कुठून येणार? जो आकडा आहे तो भूमिगत आहे. तो आज ना उद्या ओपन होईल ना उद्या 5 वाजता ओपन होईल. प्रोटेम स्पीकर म्हणजे तुमचं नाव सर्वात रेसमध्ये सर्वात पुढे आहे, काय म्हणणार तुम्हाला ते पद दिलं तर तुम्ही कसं ती प्रक्रिया करणार? ते पोझिशनमध्ये माझं नाव चालू आहे. नाव आल्यानंतर आपण बघू ना भविष्य काळात ज्या पद्धतीने एवढी वर्ष मी हाऊसमध्ये आहे अनुभव आहे त्याच्यामुळे तो निर्णय घेण्यासाठी मी समर्थ आहे असं काही नाही आहे. कुठे ना कुठे पार्टीमध्ये चर्चा आहे काय फोन आला आहे तुमचा आमदार जे मित्र आमदार आहे त्यांनी तुम्हाला कळवलं आहे की तुमची काही मित्र आमदारांनी मला सांगितलं कालिदास तुझं नाव चालू आहे म्हणून. मी तर बघू आपल्या नशिबात असेल तर ते होऊ शकते. तो पण एक राजीव आहे ना. त्यामुळे या संदर्भात जर निवड झाली तर योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता आहे असा विश्वास व्यक्त केलाय कालिदास कोळंबकर यांनी. ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. ऋत्विक, तू आताच ऐकलं असेल की बाळासाहेब थोरात कालिदास कोळंबकर या दोघांनीही जर निवड झाली तर सकारात्मक आहोत असे सिग्नल्स दिलेले आहेत. सध्या काय होऊ शकतं, कोणाचं नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे? ज्या अर्थी सगळ्यात पहिली जी माहिती मिळाली होती की 6 नावं जी आहेत ही शॉर्टलिस्ट करून राज्यपालांकडे पाठवण्यात आलेली होती. या नावांपैकी सर्वप्रथम बाळासाहेब थोरात, त्याच्याखालोखाल कालिदास कोळंबकर, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, के सी पडवी आणि दिलीप वळसे पाटील. आता ह्या नावांवर जर नजर टाकली नम्रता तर यापैकी 3 नावं जी आहेत ही भाजपची आहेत आणि 2 नावं जी आहेत यापैकी 3 बाकीची उर्वरित आहेत. यापैकी 1 नाव दिलीप वळसे पाटील यांचं राष्ट्रवादीचं आहे आणि बाकीची 2 आहे ते काँग्रेसचे आहेत. अर्थात विधानसभा अध्यक्ष, हंगामी विधानसभा अध्यक्ष हे पद जे आहे हे आजच्या ह्या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाचं राहणार आहे. कारण विधानसभा अध्यक्ष निवड न करता त्यांच्या समक्ष ही फ्लोर टेस्ट न होता कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आता प्रोटेम स्पीकरच्या नेतृत्वात हे सगळे फ्लोर टेस्ट पार पडणार आहे. फक्त शपथविधी त्यांना घ्यायचा नाही आहे तर अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आणि निश्चितच संकेत असे आहेत की विधानसभा हंगामी विधानसभा अध्यक्ष असतील किंवा विधानसभा अध्यक्ष असतील, प्रोटेम स्पीकर असतील, यांची निवड केल्यानंतर त्यांनी त्यांचं कर्तव्य जे आहे हे बजावताना अतिशय नॉन बायस्ड असायला हवं, हे वेगळं सांगायला नको. आणि त्यांचे जे कर्तव्य आहेत हे पार पाडत असताना जर त्यांच्यामध्ये बायसनेस दिसला तर अर्थात ज्यांना सरकार स्थापनेच्या वेळेस जे अडचणी निर्माण होतील, ज्यांची सरकार स्थापन होऊ शकणार नाही, निश्चितपणे ते गोंधळ घालू शकतील, त्यांच्यावरती आरोप होऊ शकतो. मात्र पुन्हा एकदा मी सांगतो की ज्या काही घटनात्मक तरतुदी आहेत त्यानुसारच सर्व प्रक्रिया आहे जी पार पडायला हवी. यामध्ये हंगामी विधानसभा अध्यक्ष जे आहेत हे फ्लोर टेस्ट घेताना इन कॅमेरा घेणार आहेत, लाईव्ह टेलिकास्ट करायला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे यामध्ये नॉन बायस असण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. अर्थात ते हात वर करून ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते, आवाजी मतदानाने पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की 288 आमदारांपैकी किती आमदार यावेळेस हजर राहणार. आत्ता जी माहिती सूत्रांकडनं मिळते आहे त्यानुसार भाजपच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत की जास्तीत जास्त आमदार, सर्वपक्षीय आमदार जे आहेत यांना स्वतःकडे खेचण्यात जर अपयश आलं असेल तर त्यांना गैरहजर राहण्यास भाग पाडण्यात यावं यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात ऑपरेशन लोटस, ऑपरेशन शिवतेज अशी जी नावं आपल्यासमोर येत होती आमदार फोडण्यासाठी, जे ऑपरेशन सक्रिय झालेलं होतं त्याचा हा पुढचा टप्पा आहे का असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे इतर छोटे छोटे पक्ष जे आहेत, आता MIMचा एक आमदार निवडून आलेला आहे, CPMचा एक आमदार निवडून आलेला आहे, सपाचा आमदार, सपाचे 2 आमदार आहेत. हे छोटे छोटे जे पक्ष आहेत, मोठ्या प्रमाणात अपक्ष सुद्धा निवडून आलेले आहेत, ज्यापैकी मोठ्या प्रमाणात अपक्षांनी भाजपला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि 7 ते 8 अपक्ष आमदारांनी शिवसेनेला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे त्यांची मोठी संख्या आहे जी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारांवरती आता
करडी नजर असणार आहे त्यांच्या त्यांच्या पक्षाची, आणि त्यांना गैरहजर राहण्यासाठी भाजप जे आहे हे भाग पाडू शकतं का, आणि जर बहुमताचा आकडा खाली आला तर कमीत कमी आकडा दाखवून सत्ता स्थापनेचा जो डाव आहे तो साध्य होऊ शकतो का, हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. नम्रता, ऋत्विक, अगदी थोडक्यात सांगशील, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला अध्यक्ष व्हायचं याचं कारण, महत्वाची मेख जी आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचा गटनेता कोण हे ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांच्या हातात असणार आहेत, त्यामुळे प्रत्येक जण इंटरेस्ट दाखवतो या पदामध्ये. निश्चित, यामध्ये जी नावं आघाडीवरती आहेत यापैकी कुणाचा अध्यक्ष होणार यावरतीच ठरणार आहे की त्या अधिकारांचा, हंगामी अध्यक्षपदाच्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी कुणाची नियुक्ती होते. जर ती अजित पवार यांचीच कायम ठेवण्यात आली तर अर्थात खूप मोठा फायदा जो आहे हा भाजपला आणि अजित पवार जे पाठिंबा देऊ पाहतात भाजपला त्यांना होणार आहे. मात्र जर जयंत पाटील यांची जर निवड करण्यात आली तर व्हिपचे अधिकार हे त्यांच्याकडे जातात, आणि पारडं जे आहे ते महाविकास आघाडी किंबहुना हे तीन पक्ष जे आहेत यांचं जोड होतं. त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष जे निवडले जातील, प्रोटेम स्पीकर जे निवडले जातील, ते कुणाला अध्यक्ष कुणाला विधिमंडळ गटनेता म्हणून नियुक्त करतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल.